एसटी महामंडळाच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. एसटी चालवल्या प्रकरणी सरकारने काय कारवाई करायची असेल ती करावी. जयंत पाटलांनी दिले चॅलेंज. सामूहिक राष्ट्रगीतासाठी बाईंनी थांबवली भर रस्त्यात एसटी बस. 75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत. मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, जनतेला दिलासा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. एसटी चालवल्या प्रकरणी सरकारने काय कारवाई करायची असेल ती करावी असे जयंत पाटलांनी म्हटले आहे. 15 ऑगस्ट दिवशी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी एसटी चालवली होती. या प्रकरणी सांगलीत भाजपने कारवाई करण्याची मागणी केली आहे. आज विधानभवनात या संदर्भात जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने चिडून माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिला आहे. मी एसटी चालवल्यामुळे मला त्यावेळी चांगल्या प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यावर सरकारला काय कारवाई करायची आहे ती त्यांनी करावी अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. विरोधी पक्षावर दबाव आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. मी एसटीचे सारथ्य केल्यामुळे चांगल्या प्रतिक्रिया आल्या, त्यामुळे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते चिडले आहेत. आता सरकारने यावर काय कारवाई करायची आहे ती करावी असंही जयंत पाटील यांनी म्हटले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना एसटी बस चालवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा याबाबत भाजपने पोलिसात तक्रार दिली आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण करण्यासाठी आले. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगाराची एसटी बस चालवली होती. यावेळी उपस्थित सगळेच अचंबित झाले होते. यावेळी सर्व प्रवाशांनी एसटी बसमध्ये बसून याचा आनंद सुद्धा घेतला होता. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना एसटी बस चालवणे महागात पडणार आहे. बाईंनी भर रस्त्यात थांबवली एसटी बस. रत्नागिरीहून राजापूरकडे निघालेली एसटी बस बुधवारी सकाळी ठीक 11 वाजता अचानक एका प्रवासी महिलेने विनंतीवरून थांबवली. एसटीला अचानक लागलेले हे ब्रेक गाडीमध्ये सामूहिक राष्ट्रगीत गायनासाठी होते हे नंतर इतर प्रवाशांना लक्षात आले. बुधवारी सकाळी 9:30 वाजता रत्नागिरीहून निघालेल्या या एसटीतून मिरजोळे हनुमाननगर येथील श्रद्धा सुधाकर बेहरे प्रवास करत होत्या. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्याचे बेहरे यांनी मनोमन ठरवले होते. त्यानुसार सकाळी 11 वाजायला काही मिनिटे असताना त्यांनी एसटीचे वाहक व चालकांना एसटी थांबवण्याची विनंती केली. बेहरे यांच्या विनंतीनुसार 11 वाजता एसटी थांबली आणि चालक वाहकासह प्रवाशांनी आपल्या जागेवर उभे राहून सामूहिक राष्ट्रगीत म्हणून मानवंदना दिली. या आव्हानाला सर्वांनीच मनापासून प्रतिसाद दिला व कौतुकही केले. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आबालवृद्धांनी या उपक्रमात सहभागी होऊन नवा विक्रम स्थापित करावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. 75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत. मुख्यमंत्र्यांची घोषणा, जनतेला दिलासा. यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसच्या प्रवासात 50% सवलत होती, मात्र आता हा प्रवास पूर्णपणे मोफत असणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून प्रवास मोफत करता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. राज्य सरकारने काल 3 महत्त्वाच्या घोषणा करत जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारी कर्मचारी, 75 वर्ष पूर्ण केलेले ज्येष्ठ नागरिक, गोविंदा पथकातील गोविंदाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले. या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या सत्ता स्थापना गटबाजी या राजकीय नाट्यानंतर आज शिंदे सरकारचे पहिले अधिवेशन आहे. यावेळी पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमने सामने येणार आहेत. 75 वर्षावरील नागरिकांना एसटीची बस सेवा मोफत प्रवास ही त्यांनी योजना सुरू केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप मोठी घोषणा केली. यापुढे 75 वर्षावरील नागरिकांना एसटी बसचा मोफत प्रवास असणार आहे. यापूर्वी नागरिकांना प्रवासात 50% सवलत होती, परंतु आता यापुढे जे नागरिक स्त्री किंवा पुरुष 15 ऑगस्ट 2022 रोजी 75 वर्षे किंवा त्यावरील असतील त्यांना आता एसटी बसचा मोफत प्रवास असेल. सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 3% महागाई भत्त्यात वाढ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एकत्रित सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य शासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील या नव्या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्य सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात 3% वाढ केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्ता देण्याची घोषणा काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली. वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने 2022 पासून मिळेल, त्यामुळे आता हा महागाई भत्ता 34% इतका होईल. दहीहंडी पथकातील गोविंदाला 10 लाखांचे विमा संरक्षण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल जाहीर केले की गोविंदा पथकांची शासनाने विमा कवच द्यावा अशी मागणी होती. या मागणीनुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार आहे. वरील एसटी महामंडळाच्या घडामोडींबद्दल आपले काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.